नमस्कार लायब्ररी सायन्स लर्निंग या चॅनल मध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण लायब्ररी असोसिएशन अँड ऑर्गनायझेशन हे पाहणार आहोत त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लायब्ररी असोसिएशन कोणते आहेत त्यांचं इस्टाब्लिशर हेडक्वॉर्टर त्याचबरोबर नॅशनल लायब्ररी असोसिएशन कोणते आहेत आणि त्याचबरोबर डिपॉझिटरी लायब्ररी कोणत्या आहेत असे अशा तीन महत्त्वाच्या नोट्स आणि तीन महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच तुम्हाला ऑल नोटिफिकेशन देखील मिळतील दे। चला व्हिडिओला सुरुवात करूया लायब्ररी असोसिएशन अँड ऑर्गनायझेशन सब्जेक्टच काय आहे आपला लायब्ररी असोसिएशन अँड ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे असोसिएशन अँड इन्स्टिट्युशन त्याचबरोबर त्यांचं हेडक्वार्टर कुठे कुठे आहे आणि इस्टॅब्लिश इयर हे तिन्ही महत्वाचं आहे त्यामध्ये आता मी आपण फर्स्ट काय पाहणार आहोत इंटरनॅशनल लायब्ररी असोसिएशन काय पाहणार आहोत इंटरनॅशनल लायब्ररी असोसिएशन कोणकोणते आहेत याच्यामध्ये बघा एक तुम्हाला सांगते की याच्यामध्ये या, या लायब्ररी असोसिएशन इंटरनॅशनल आहे हे देखील तुम्हाला फर्स्ट कळ म्हणजे एक मत एक क्वेश्चनची तुमची तयारी इथंच झालेली आहे की या मी ज्या आता सांगणार आहे त्या कोणत्या आहेत इंटरनॅशनल लायब्ररी असोसिएशन आहेत त्यातली फर्स्ट लायब्ररी पहा अमेरिकन लायब्ररी असोसिएशन फर्स्ट लायब्ररी अमेरिकन लायब्ररी असोसिएशन ए एल ए त्याचं हेडक्वॉर्टर कुठे आहे शिकागो येथे आहे आणि इस्टॅब्लिश इयर अठराशे शहात्तर इस्टाब्लिश इयर काय आहे अठराशे शहात्तर पुन्हा एकदा सांगते अमेरिकन लायब्ररी असोसिएशन ए एल ए त्याचं हेडक्वॉर्टर शिकागो इस्टॅब्लिश इयर अठराशे शहात्तर त्याच्यानंतर सेकंड लायब्ररी असोसिएशन यू के सेकंड लायब्ररी असोसिएशन युके लंडन हेडक्वॉर्टर लंडन आणि इस्टॅब्लिश इयर अठराशे सत्त्याहत्तर इस्टॅब्लिश इयर काय आहे अठराशे सत्याहत्तर लायब्ररी असोसिएशन यू के लंडन अठराशे सत्याहत्तर निदान तुम्ही माझे व्हिडिओ जरी ऐकले तरी तुमचं हे पाठ होऊन जाईल नाही तर तुम्ही नोट डाऊन देखील करू शकता त्याच्यानंतर एफ आय डी हे त्याचं हेडक्वॉर्टर हे किती आहे अठराशे पंच्याण्णव एफ आय डी हेडक्वार्टर हे अठराशे पंच्याण्णव त्याच्यानंतर स्पेशल लायब्ररी असोसिएशन स्पेशल लायब्ररी असोसिएशन एस एल ए हेडक्वॉर्टर वॉशिंग्टन आणि इस्टाब्लिश इयर एकोणीसशे नऊ आहे एकोणीसशे नऊ त्याच्यानंतर सेकंड पा नेक्स्ट पहा असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट दोन हजार एकोणीसला आलेला आहे त्याचा फुल फॉर्म सांगा स्लिपचा म्हणून असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट असलीप लंडन हेडक्वॉर्टर कुठे आहे लंडन एकोणीसशे चोवीस खूप वेळा म्हणजे त्याआधी देखील खूप वेळा अस्लिपचा फुल फॉर्म आलेला आहे त्याच्यामुळे अस्लिपचा फुल फॉर्म हे आय एम पी आहे तुम्ही लक्षात ठेवा असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अस्लिप लंडन एकोणीसशे चोवीस त्याच्यानंतर नेक्स्ट पहा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन इफला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन इफ्ला त्याचं देखील हेडक्वॉर्टर कुठे आहे द हेग आणि त्याची इस्टॅब्लिश इयर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस साली इफ्लाची स्थापना झालेली आहे आणि त्याचं हेडक्वॉर्टर पहिल्यांदा कुठं होतं वॉशिंग्टन स्कॉटलंड इथे होतं परंतु आता ते कुठे आहे द हेग इथे आहे हे देखील इम्पॉर्टंट माहिती आहे याच्यामध्ये इफ्ला देखील महत्त्वाचा आहे आणि असलीपचा फुल फॉर्म हा देखील तोंडपाठ करून ठेवा नेक्स्ट पहा नेक्स्ट पहा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट सायंटिस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट आय यस आय आय एस त्याचं इस्टॅब्लिश इयर काय आहे एकोणीसशे अठ्ठावन्न इफ्लाचं तुम्हाला याआधी सांगितलं इफ्लाचं इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन इफ्ला हेडक्वार्टर हे एकोणीसशे सत्तावीस नेक्स्ट इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट आय आय एस एकोणीसशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर कॉमनवेल्थ लायब्ररी असोसिएशन कोंबला कॉमनवेल्थ लायब्ररी असोसिएशन कोंबला किंगस्टोन हेडक्वार्टर एकोणीसशे बहात्तर हे देखील आलेलं ला आहे कोंबलाची स्थापना किती साली झाली हा देखील क्वेश्चन आलेला आहे एकोणीसशे बहात्तर त्याच्यानंतर द चॅरेक्टेड इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशनल किलिप द चॅरेक्टेड इन्स्टिट्यूट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन प्रोफेशनल किलिप लंडन दोन हजार दोन हे देखील आलेलं आहे आणि हे तुम्हाला सगळेच खूप महत्त्वाचे आहेत कारण तुम्हाला क्रम लावायला देखील ला अशावर क्वेश्चन येऊ शकतात की तुम्ही घटनाक्रम स्थापने वर्षानुसार क्रम लावा त्यामुळे हे तोंडपाठ करून ठेवा आणि आताच्या नेट एक्झामच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत आता आपण ज्या पाहिल्या आतापर्यंत त्या कोण त्या कोणत्या हो होत्या इंटरनॅशनल लायब्ररी असोसिएशन होता आता आपण काय पाहणार आहोत नॅशनल म्हणजेच इंडियन लायब्ररी असोसिएशन इंडियन लायब्ररी असोसिएशन कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत इंडियन लायब्ररी असोसिएशन मधल्या पहा इंडियन लायब्ररी असोसिएशन कोणते आहेत फर्स्ट इंडियन लायब्ररी असोसिएशन आय एल ए न्यू दिल्ली एकोणीसशे तेहत्तीस हे तर सगळ्यांनाच माहित असेल जरी माहित नसेल तरी लक्षात ठेवा इंडियन लायब्ररी असोसिएशन आय एल ए न्यू दिल्ली हेडक्वार्टर न्यू दिल्ली एकोणीसशे तेहतीस नंतर इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर येस लीक कलकत्ता एकोणीसशे पंचावन्न इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर येस लीगचं हेडक्वार्टर कुठे आहे कलकत्ता येथे आहे आणि येस लीगची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली तुम्हाला समजावं म्हणून मी एवढं स्लोली सांगत आहे त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इटालिस इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इटालिस पंजाब युनिव्हर्सिटी कुठे आहे ते डिलीस यल आय एस पंजाब युनिव्हर्सिटी इंडिय इटालीस ची हेडक्वार्टर पंजाब युनिव्हर्सिटी येथे आहे आणि इटालीची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेली आहे आता दोन हजार दो वीसच्या एक्झाम सेट एक्झाम जी झालेली आहे दोन हजार वीसची त्याच्यामध्ये असं दिलं होतं की क्रम लावायला इटालीज दिलं होतं त्याचबरोबर यस लीगचं एक बुलेटिन दिलं होतं आणि ते कोण प्रसिद्ध करतं हे देखील सांगितलं होतं त्याच्यामुळे या असोसिएशनवर डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे लक्षात ठेवा या तीन काय आहेत इंडियन लायब्ररी असोसिएशन आहेत आता नेक्स्ट पाहूया डिपॉझिटरी लायब्ररी ऑफ इंडिया डिपॉझिटरी लायब्ररी कोणत्या आहेत क्वेश्चन आलेला आहे याआधी की खालीलपैकी कोणत्या डिपॉझिटरी लायब्ररी आहेत तर आपल्याला माहिती आहे की इंडिया फोर्थ लायब्ररी काय आहेत डिपॉझिटरी लायब्ररी आहेत एकूण किती चार लायब्ररी आहेत त्या काय करतात डिपॉझिटरी लायब्ररी आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट बघा एशियाटिक सोसायटी लायब्ररी बॉम्बे अठराशे चार एशियाटिक सोसायटी लायब्ररी बॉम्बे अठराशे चार नेक्स्ट कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई अठराशे नव्वद कोन्हेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई अठराशे नव्वद त्याच्यानंतर नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकत्ता एकोणीसशे अठ्ठेचाळीस नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकत्ता एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि दिल्ली पब्लिक लायब्ररी न्यू दिल्ली एकोणीसशे दिल्ली पब्लिक लायब्ररी न्यू दिल्ली एकोणीसशे एक्कावन्न या चार काय आहेत डिपॉझिटरी लायब्ररी आहेत म्हणजे तिथे ठेवप्रत ग्रंथालय त्याला असं म्हटलं जातात तिथे काय केलं जातं ठेवप्रत ग्रंथालय असं देखील म्हटलं जातं या चार काय आहेत डिपॉझिटरी लायब्ररी आहेत कोणत्या पुन्हा एकदा मी रिपीट करते एशियाटिक सोसायटी लायब्ररी बॉम्बे अठराशे चार पब्लिक लायब्ररी चेन्नई अठराशे नव्वद नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कोलकाता एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि दिल्ली पब्लिक लायब्ररी न्यू दिल्ली एकोणीसशे एक्कावन्न अतिशय इम्पॉर्टंट माहिती आणि इम्पॉर्टंट नोट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद